इधर चला मैं उधर चला, जाने कहां मैं किधर चला। ही बॉटल इकडे लावली आहे, कुठे जायचंय ग? इकडे की इकडे? रिसिग्रेशन बनवून टाकलंय मी आपल्याला, चला बघू। आज आपण जात आहोत लोणावळा सारख्या थंड हवेच्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उल्हास नदीच्या खोऱ्यात दडलेल्या व राजमाच्या किल्ल्याच्या सौंदर्यात आणखीन भर घालणाऱ्या ठिकाणी म्हणजेच कातळधारा वॉटरफॉलला। कातळधाराला जाण्यासाठी आपल्याला लोणावळा ते उदयवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याने जावे लागते, पण हा रस्ता काही ठिकाणी भरपूर खराब असल्याने ऑफ रोड रायडिंग करण्याची मजा आपण घेऊ शकतो। ऑफ रोड रायडिंग झाली पूर्ण, तशी आज पाऊस नाही आहे, पण आज माझी गाडी मला फार शिव्या घालत असणार आहे। कातळधारा वॉटरफॉलच्या रस्त्याच्या अगदी अलीकडे आपल्याला खोल दरी व समोर असलेला निसर्ग सौंदर्य पाहायला मिळते। जय शिवराय मित्रांनो, तर आज आपण निघालो पुन्हा एका आगळ्या वेगळ्या जागेवरती, त्याचं नाव आहे कातळधारा, जे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये वाचलं असेल। तर सध्या आपण मी येऊन पोहोचलेलो कातळधाराच्या बेस पॉईंटला। एक्झॅक्ट माझी गाडी जस्ट मी आता इथे पार्क केलेली आहे, तुम्ही पाहू शकता किती गाड्या आहेत। आज मी विकेंडमध्ये आलो आणि फार रश आहे इकडे। हाच रस्ता पुढे जातो राजमाचीला। आता आपण जातो त्या दोन झाडाच्या टांगड्याच्या मधनं, तर ते झाडं पुढे आहेत। चला तर मित्रांनो, ही दोन झाडं आहे आंब्याची, याच्या खालून आपल्याला जायचं आहे इकडनं खाली कातळधारा झाला रस्त्याने असणार राजमाची। तर इथे इथे कातळधारा 0 किलोमीटर, फणसरा आहे 2 किलोमीटर, उदयवाडी 5 किलोमीटर। उदयवाडी हे राजमाचीचं बेस्ट विलेज आहे, राजमाची 8 किलोमीटर। तर याच रस्त्याने आपल्याला खाली जायचं आहे आणि ही ती दोन झाडं। ट्रेकला सुरुवात झाली तेव्हा ऊन फार होते, पण फक्त उतरण्याचा ट्रेक होता म्हणून मनाला थोडी शांती होती। तर मित्रांनो, आंब्याच्या झाडापासून थोडंसं खाली आल्यानंतर हा आपल्याला पठार लागतो आणि ह्याच पठाराला लागून आहे इकडे राईट साईडला आपला हा डोंगर, जो अमेझिंग वाटतो आहे, आणि ह्या साईडला पूर्ण दरीच दरी आहे। तर बेसिकली जर तुम्ही कधी इकडे येत असाल तर 20 रुपये पर पर्सन चार्जेस घेतले जातात फॉरेस्ट वन विभागाकडनं, आणि 50 रुपये जर तुमच्याकडे बाईक असेल तर त्याचे चार्जेस पार्किंग चार्जेस, आणि 100 रुपीज मे बी कारचे असतील, कारचे माहीत नाही पण अंदाज पकडून चला। बेसिकली ऊन फार वाढलेलं आहे कारण पाऊस नाही, 2 दिवस झालेलं आहे शेवटचे। तर जेवढ्या लवकर पॉसिबल तेवढ्या लवकर जावं, कारण जावं लागेल कारण पाऊस ऊन वाढण्याच्या अगोदर। चला निघूया आपण पुढे। मी नुकताच तो पोरगा पडला, पण शक्यतो वाचला, साईडला थोडंसं डीप होतं। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता किती घनदाट जंगल आहे, आणि या असं म्हणतात की ह्या जंगलात मन्यार साप जास्त मिळतो। मन्यार नाव ऐकूनच अंगावर काटा येतो, फार विषारी साप आहे। तर कुठेही तुम्ही जात असाल तर असे शूज वगैरे प्रॉपर फुल हँड स्लीव्ज वगैरे घालून जात जावं जंगलात जाताना, कारण काही सांगता येत नाही, कुठे काही असू शकतं। चला पुढे। मित्रांनो, तो आवाज ऐका, थांबा। मित्रांनो, हा बघा कुसरुंडा, इथला काटे असतात हे, जर याला जर पकडायला गेलो ना आपण, आपल्या हातात काटे घुसतात अक्षरशः। तर असं जंगलात भटकताना असे भरपूर आगळे वेगळे आपल्याला
जलचर असे आगळेवेगळे आपल्याला छोटे छोटे किडे प्राणी वगैरे बघायला मिळतात. त्यासाठी या सगळ्या गोष्टी सेफ्टी असणं गरजेचं आहे आणि त्या जंगलाबद्दल आपल्याला माहीत असण्याचं गरजेचं आहे. तर कुठेही तुम्ही जाणार तर त्या अगोदर तुम्ही बघा, वाचा त्या जागेबद्दल आणि त्यानंतरच जावा. अरे फसलो रे, बापरे. अरे मित्रांनो, फार जास्त चिक्कल झालेला इथे. ओला नाही पण तो सुका चिक्कल येतो, सटकतोय बघा. अरे अरे अरे, कशी हालत आहे आमची? चला, काय खरं नाही आज, आज काय खरं नाही. मित्रांनो, इथे फार गर्दी झालेली आहे आणि इथे वाट चुकण्यासारखे आहेत, कारण जे वरतून पाणी पडतं, आपण उतरतोय खालच्या भागात आणि वरतून पाणी पडत असल्यामुळे झरे जे उतरतात खाली, त्याच्यामुळे भार वाटा बनतात, जेणेकरून लोकांनी इथे गावकऱ्यांनी वन विभागाने असे बॉटल्स वगैरे लावले किंवा तुमच्या आमच्यासारख्या काही येणाऱ्या ट्रेकर्सने असे बॉटल्स लावले आहेत मार्किंग म्हणून. हे तुम्ही पाहू शकता अशा, किंवा मग रिबिन्स मिळतील इथे भटकणे, त्या रिबिन्सलाच फॉलो करा किंवा त्या बॉटल्सलाच फॉलो करा, कारण ते एवढं जाताना पण लोक वाट चुकतात आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांना खाली उतरले लोक पण वाट चुकतात आहे आणि त्यांना समजत नाही वर कसं जायचं म्हणून, रस्ता विचारत आहे. तर सावकाश आणि व्यवस्थित जावं. अचानक ड्रोन उडवायचा विचार आला आणि ते दृश्य खरंच खूप सुंदर होते. एवढं घनदाट जंगल आणि त्यात आम्ही कुठेतरी. मित्रांनो, थोडंसं खाली उतरलं तर अर्ध्यापर्यंत आम्हाला हा छोटासा वॉटरफॉल मिळालेला आहे. याने जरासं आमचं उन्हात जे चालतो आम्ही त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला मन शांत केलेलं आहे. थोडं पुढे गेल्यावर आम्हाला छोटा झरा दिसला, मनाला खूप बरं वाटलं. पुढे आल्यावर रस्ता फार कन्फ्युजिंग वाटत होता, तेव्हा इथे गाणं आठवलं. इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला. ही बॉटल इकडे लावली आहे, कुठे जायचंय ग? इकडे की इकडे? मारी ऋतिक रोशन बनवून टाकलंय मी आपल्याला, चला बघू. तर मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलोय कातळधारा. समोरच वाहतोय, एवढा फोर्स नाही आहे कारण पाऊस पडत नाही 2 दिवस झाले सध्या, पण बलनाट वाटतंय एकदम. शेवटी वॉटरफॉल नजरेस आला पण त्याला जाणारा रस्ता निमुळत असल्याने सावकाच जावे. मित्रांनो, आपण येऊन पोहोचलेल्या कातळधारा धबधब्याला. तुम्ही पाहू शकता कसला भयानक असा फ्लो आहे, जो की नाही आहे कारण पाऊस पडत नाही आहे, पण खरंच खूप अमेझिंग आहे. जेव्हा जेव्हा पावसाळ्यात हा तुम्ही बघणार आहे मेन पाऊस पडताने फार जोरात कोसळतो हा, आणि एक्झॅक्टली त्याच्यासमोर हा राजमाची किल्ला. तर बेसिकली मित्रांनो, आम्ही चाललो तर खाली धबधब्याच्या आत तिथे एक गुहा आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. आता तुम्ही ड्रोन शॉट बघा माझे की इकडे कसं दिसतंय धबधबा. चला, वॉटरफॉल फार छान होता आणि त्या ड्रोन शॉट्समुळे अजून आणखीन सुंदर वाटत होता.
अजून आमची एक फ्रेंड होती अपर्णा करून. पुढं मित्रांनो सावकाशा फार चिखल होतं इथे हळूहळू, आणि कसं आपल्याला उतरायचं असल्यामुळे इथे फार जरा सावकाश उतरावं लागतं. हे बघा असे शूज घालून येऊ नका, इंस्टाग्रामवरती पोस्ट बघून असे चांगले असे शूज घाला जेणेकरून ग्रीप चांगली राहील. मित्रांनो कसला भन्नाट वाटतं आहे ॲक्च्युली, पूर्ण हा त्यात दगडात उतरून यायचं याला खरंच खूप कष्टाचं काम आहे, कारण दगडं स्लिप होतात आहे तिकडनं, एवढी मोठी मोठी दगडं पडलेलीच वरतून तुम्ही पाहू शकता. देऊ न करो कधी कधी कोणाच्या अंगावरती एक दगड वरतून पडावा, कारण फार रिस्की जागा ही. तुम्ही पाहू शकता हा असा व्ही शेपमध्ये हा भाग आहे, आणि हा दगड बघा किती मोठी मोठी आलेली. आता आपण जातो आहे इकडनं असं खाली त्या गुहेत, तिकडे जी गुहा दिसते आपल्याला तिकडे जातो आपण. ही कोमल बघा कशी उतरते, आणि फायनली ती उतरली. जवळपास 4 फुटाचा खड्डा हा. चल एकदम सावकाश बसून उतरायचं आपल्याला इथे. तर मित्रांनो कातळधारा याच्या आतली खालची केव तुम्ही पाहू शकता, इकडे आपण राहू शकतो जर पाणी कमी असेल तर रात्री येऊन वगैरे. आणि जास्त फोर्स नाही पण पाण्याला जबरदस्त दुधासारखा वाहतोय, आणि तिकडे काही लोक आंघोळ करत आहेत त्याच्या खाली. इथे जास्त डीप नाही, तिथे बघू शकता छाती एवढंच पाणी, म्हणजे 4-5 फूट एवढंच पाणी आहे. आता आपण याच्या आत चाललेलो आहे, बघू आतला थ्रिल कसं आहे याचा, कारण थोडी वाट निसळली. तुम्ही पाहू शकता दगडं पडलेले, याच्यावरती पाय ठेवायला ग्रीप पकडायला थोडं त्रासदायक होत आहे, पण ठीक आहे आता आपण जातोय आत. तर मित्रांनो फायनली आपण केवमध्ये येऊन पोहोचलो. तुम्ही पाहू शकता किती भन्नाटाची केव आहे. ह्या केवमध्ये जवळपास 50-60 लोक आरामशीर राहू शकतात, कारण असेच केव इकडे बाजूला सुद्धा आहे, आणि असेच केव इकडे सुद्धा आहे जर कधी राहण्याचा बंद झाला. आणि याच्यासमोर दिसणारा जो राजमाचा जो किल्ला आहे तुम्ही पाहू शकता, तटबंदीसुद्धा दिसते अजून पण. आणि हा धबधबा पावसाळ्यात अक्षरशः रुद्र अवतरला कोसळत असेल सध्या, तर जरा शांत आहे पाऊस, त्याच्याबरोबर भन्नाट आहे, दुधासारखा वाहतो आहे मुक्त. आणि खरंच अमेझिंग आहे ही प्लेस, एकदा जरी माणसाने आयुष्य त्याला भेट द्यावी. एकदम जबरदस्त पाण्याची, पाण्यात डुकून खाण्याची जी मजा आहे ना ती ती कशातच नाही आहे. आणि ट्रेकिंगच्या वेळेस पार्लेजीस हा सगळ्यांचा मित्र असतो, कारण याच्यामध्ये असलेलं ग्लुकोज फार एनर्जी देण्याचं काम करतं ट्रेकिंग करताना, बाकीचे बिस्किट तेवढं काम नाही करत. खरंच खूप अमेझिंग आहे. I got to go.
तर मित्रांनो, फायनली आपला ट्रेक झाला आहे कम्प्लीट. आम्ही ऑलमोस्ट 10 ते 15 मिनटं तिकडनं वॉटरफॉलच्या इकडे पुढे आलेलो आहे. आता इकडनं अशी कठीण अशी चढाई करायची आपल्याला दगडांमधनं आणि चिखल अशी मातीमधनं, तर थोडासा तर परिश्रम आहे इथे. आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये, नवीन धमाके जोशमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. Get up the side, come on, kick it down wide. Get up the side, pop the side.